नमस्कार. आजचा विषय आपला आपल्या मुलांना आपल्याच भाषेत वाचता का येत नाही. असर नावाची जी एक संस्था आहे, ही संस्था दरवर्षी एक अहवाल प्रकाशित करत असते, सर्वेक्षण करून, अभ्यास करून, संशोधन करून, आणि तो महत्त्वाचा समजला जातो शिक्षण क्षेत्रातला. असोसिएशन फॉर सायंटिफिक अँड ॲकॅडमिक रिसर्च असं या संस्थेचं नाव आहे आणि खूप महत्त्वाची प्रतिष्ठित अभ्यास करून अहवाल सादर करणारी संस्था आहे. या संस्थेचा नुकताच जो अहवाल जाहीर झालेला आहे आणि हे सगळ्या देशभरातल्या काही जिल्हे निवडून प्रत्येक जिल्ह्यातून एक एक जिल्हा आणि त्यातल्या सर्वेक्षणाच्या आधारे अभ्यास करतात, ज्याला आपण शीतावरून भाताची परीक्षा करणं म्हणतो, इतका तो शास्त्रीय पद्धतीचा अभ्यास असतो. त्यामुळे तो खरा आहे की खोटा आहे, चुकीचा आहे की अपप्रचार आहे की प्रचार आहे, या राजकीय पद्धतीने विचार करणाऱ्यांच्या बाजूनी त्या अहवालाकडे न पाहता ते एक शास्त्रीय अध्ययन आहे या पद्धतीने आधी त्याकडे बघितलं पाहिजे आणि त्याचं गांभीर्य जे आहे ते जरा आधी लक्षात घेतलं पाहिजे. गांभीर्य त्याचं हे आहे की 10वी 12वीतील अनेक मुलांना मातृभाषेतलं पुस्तक वाचता येत नाही. ही गंभीर परिस्थिती आहे. हेरंब कुळकर्णी नावाचे जे अतिशय महत्त्वाचे प्रयोगशील शिक्षक कार्यकर्ते आहेत, त्यांनी परवा एक लेख लिहिला आणि त्या लेखामध्ये त्यांनी तर चक्क एक वाक्यच सांगितलं आहे की ते वाक्यसुद्धा जे वाक्य त्यांनी तिथे त्या लेखाचं शीर्षक म्हणून दिलेलं आहे ते एक वाक्यसुद्धा या 10वी 12वीपर्यंत आलेल्या मुलांना मातृभाषेतलं नीट वाचता येत नाही. ही जी गंभीर परिस्थिती आहे, म्हणजे 9वी ते 12वीचे हे विद्यार्थी आहेत आणि मातृभाषेतलं दुसऱ्या वर्गाच्या दर्जाचं पुस्तक जे आहे ते सुद्धा त्यांना योग्य रीतीने आपल्या भाषेमध्ये वाचता येत नाही. किती गंभीर आहे ही परिस्थिती. ही मराठी भाषिक राज्यातली परिस्थिती आहे, ज्या राज्याला निर्माण होऊन 63 वर्ष झाली, ज्या स्वातंत्र्याला, ज्या गणराज्याला 75 वर्ष होऊन झालेली आहेत. हा जो अहवाल आहे यातली आकडेवारी, टक्केवारी सर्वेक्षणातली फार भीषण आहे, भयानक आहे. एकूणच आपल्या भाषेच्या संबंधामध्ये आपल्याला चिंता वाटली पाहिजे अशीच आहे आणि आपले थोर विद्वान लेखक सरकारच्या मांडी लावून जे बसतात ते मराठी भाषा कधीच कशी मरणार नाही हे सांगतात. हे प्राध्यापक आहेत, शिक्षक नाही आहेत. हे भाषा शिकवत नाहीत कधी आणि हे भाषा शिकलेली नाही आहेत, हे साहित्य शिकलेले आहेत. हे साहित्यातले पदवीधर आहेत, पदव्युत्तर आहेत, भाषेतले नाही. त्यांना भाषा शिक्षणच नाही, हे भाषा साक्षरच नाही आहेत आणि हे मराठी भाषेबद्दल बोलतायत. ज्या मराठी भाषेचा किंवा ज्या एकूणच भाषेचा शास्त्रीय अभ्यासच ज्यांचा नाही आहे, ते केवळ एखाद्या पदावर असल्यामुळे, संमेलनाचे अध्यक्ष असल्यामुळे किंवा एखाद्या संस्थेचे कोणीतरी असल्यामुळे त्यांना तो अधिकार प्राप्त झालेला असं समजण्याचं कारण नाही. त्यांना त्यांच्या भाषा साक्षरतेबद्दल आधी प्रश्न विचारले पाहिजेत, त्यांच्या भाषिक ज्ञानाबद्दल आधी प्रश्न विचारले पाहिजेत, भाषेचं वैज्ञानिक आणि शास्त्रीय ज्ञान त्यांना किती आहे हे प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. फार गंभीर आहे ही परिस्थिती. केवळ मंत्र्यांच्या बाजूला बसलो आपण म्हणून ते मंत्री किती छान काम करतायत आणि ते जे काम करतायत त्यामुळे मराठी भाषा कशी बिलकुल समृद्ध होणार आहे, ही पोपटपंची मराठीला तारणार नाही आहे, याच्याकडेही फार गांभीर्याने बघितलं पाहिजे. अशाच लोकांमुळे ही स्थिती उत्पन्न होते आहे मराठीमध्ये. खरं म्हणजे की जे कोणत्या गोष्टींची तळी उचलून धरायची, कुठल्या शास्त्रीय सर्वेक्षणांच्या अभ्यासाच्या बाजूने उभं राहायचं याचा विचार न करता, विवेक न बाळगता विधानं करतात, अशा विधानांकडेही फार गांभीर्याने बघितलं पाहिजे. काय म्हणाल तुम्ही याला? 9वी ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्याला जर एखादं शास्त्रीय अध्ययन सांगताय की मातृभाषेतलं दुसऱ्या वर्गाच्या दर्जाचं पुस्तक वाचता येत नाही, काय गंभीर नाही आहे परिस्थिती? शालेय शिक्षण मंत्र्यांनी, शालेय शिक्षण सचिवांनी, शाळा संचालकांनी, शिक्षकांनी, शिक्षण व्यवस्थेने गांभीर्याने विचार करण्याची नाही परिस्थिती ही? काय मराठीला जगवणारी परिस्थिती आहे?
मराठीचं जतन संवर्धन अशी करणारी परिस्थिती आहे की ही मराठीचा क्षय करणारी विलय करणारी परिस्थिती आहे? का नाही होत आपण गंभीर या बाबतीमध्ये? 77.3% लोक या सर्वेक्षणानुसार वाचू शकतात, पण फक्त दुसरीचं, आणि तेही योग्यरीत्या नाही. ही परिस्थिती वाचन, लेखन आणि गणन, संख्यावाचन ज्याला म्हणतात, गणित, या तिन्ही परिस्थिती सारखी आहे. ज्याची भाषा चांगली त्याचं गणित चांगलं, ज्याचं गणित चांगलं त्याची भाषाही चांगली. दोन्हीची स्थिती जर आपली अशी असेल, लॉजिक, तर्कज्ञान हे प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी आहे, हे विचारांच्या मुळाशी आहे. 54.3% विद्यार्थी ही किमान इंग्रजी वाक्य वाचू शकतात. किमान हा सगळा 9वी ते 12वीच्या, म्हणजे जे आता महाविद्यालयात जाणार आहेत अशा विद्यार्थ्यांची स्थिती आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. 55.3% पहिलीच्या स्तरावरील मजकूर वाचू शकतात युवक आहेत, हे महाविद्यालयात चाललेले. 55.3% कोणत्या स्तराचं? पहिलीच्या स्तराचं, मातृभाषा. ही किती भयानक आहे ही स्थिती. हा जो अहवाल आहे, ही स्थिती केवळ ग्रामीण भागातली नाही आहे. महानगरातले, नगरातले सर्वे करा. या सर्वेक्षणातून जे चित्र समोर येत आहे त्याच्यातून 3/4 युवकांना जे वाचू शकले इंग्रजी वाक्यसुद्धा, 57.3% त्यांनासुद्धा, त्यातल्या 3/4 युवकांना त्यांनी काय वाचलं त्याचा अर्थ सांगता आलेला नाही आहे. कळलेलंच नाही आहे अर्थ काय सांगतील. कळेल तेव्हा अर्थ सांगतील. 94% जे युवक आहेत, या 94% युवकांची जी काही नोंदणी आहे, शासकीय 12.6% आणि व्यावसायिक शिक्षण केवळ 7.4% युवक घेत आहेत. 18 वर्षाचे 32.6% युवक हे शिक्षणबाह्य आहेत. छोटा नाही हा आकडा, शिक्षणबाह्य आहेत. 86.6% प्रवेश घेतात, त्यातले उच्च शिक्षणाकडे किती वळतात? 13.0, म्हणजे उच्च माध्यमिककडेच त्यातले 13.6% हे उच्च माध्यमिक शिक्षणाकडेच पाठ फिरवतात. 86.6 पैकी 13.6 उच्च माध्यमिक शिक्षणाकडे पूर्णपणे पाठ फिरवतात. आता ही जी स्थिती आहे, एकीकडे केंद्र सरकार रोज आपल्याला, आपण बातम्या वाचतो आहे की भारतीय भाषांमधून पुस्तकं लिहिली गेली पाहिजे त्याच्याकरता अर्ज मागवत आहे, निर्देश देत आहे. आणि आता तर भारतीय भाषांमधून 12 विषय भाषांमधून उच्च शिक्षणासाठी पुस्तकं लिहिण्याचे अर्ज मागवलेले आहेत, पाठ्यपुस्तकं लिहिण्यासाठी त्या विद्याशाखांसाठी. 30 जानेवारीपर्यंत त्याची मुदत होती. उद्देश काय आहे? मातृभाषेतून शिक्षण मिळावं. कोणाला मिळावं? तुम्ही ज्या महाविद्यालयीन विद्याशाखांकरता उच्च शिक्षणासाठी पुस्तकं लिहून घेणार आहात, तिथे जे विद्यार्थी येणार आहेत तेही पुस्तकं वाचू शकणार नाही आहेत आपल्या मातृभाषेतली, हे हा अहवाल सांगतो आहे. कोणासाठी लिहिणार आहात ही पुस्तकं जर ते वाचू पहिली आणि दुसरीच्या स्तराचं वाचू शकत नाही, आणि ज्या इंग्रजीचं आपण ज्ञानभाषा, विकास भाषा, रोजगाराची भाषा, संधींची भाषा म्हणून आपले राज्यकर्ते कौतुक करत आहेत, त्याचे अर्थ मुलांना कळत नाहीत 9वी ते 12वीच्या, इंग्रजीत तरी कोणतं उच्च शिक्षण घेऊ शकणार आहेत ते, आणि काय त्यांना कळणार आहेत? म्हणजे त्यांच्या सगळ्याच भाषा आपण बिघडवून टाकल्या आपल्या शासनाच्या शिक्षणविषयक धोरणाने, असा याचा अर्थ होतो आहे. महाराष्ट्राच्या राज्य सरकारने रोज आपण संमेलनांमधून सांगतो आहे 10वी, तुम्ही तर 10वीपर्यंत शिक्षण महाराष्ट्रामध्ये सगळ्या बोर्डांमध्ये मराठी विषय सक्तीचा केला होता ना, मग का स्थगिती दिली?
काही बोर्डांकरता काही विद्यार्थ्यांकरता जवळजवळ स्थगित झाला आहे तो. त्या बोर्डांमध्ये मराठीकडे लक्ष देणार नाही पुढचे 3 वर्ष कोणी. ही जी परिस्थिती आहे हिचं काही गांभीर्य आपल्याला आपल्या राज्यकर्त्यांना पालकांना शिक्षकांना शाळा संचालकांना आहे का? जिथे 10वी 12वीचे सगळे विषय मराठी माध्यमातून नाही आहेत तिथे उच्च शिक्षणासाठी मराठीतून लिहिलेली पुस्तकं वाचणार कोण? आणि मुख्य म्हणजे जोपर्यंत सगळे विषय मराठी माध्यमातून नाही आहे तोपर्यंत त्या मुलांची मराठी भाषा त्यांना नीट वाचता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, कळली पाहिजे याच्याकडे लक्ष देणार कोण? या भाषेकडे लक्ष दिलं नाही, वाचता आली नाही तरी चालते असं जे वाटायला लागलेलं आहे. कळण्याचा तर मुद्दा खूप दूरचा आहे. म्हणजे 12वीपर्यंत जोवर मराठी माध्यमातून सर्व विषयाचं शिक्षण दिलं जात नाही तोवर भारतीय भाषांमधून उच्च शिक्षण ज्याचा पायाच नाही बांधला गेलेला ती इमारत तुम्ही बांधायला निघालेली आहात. हा इतका कच्चा ठिसूळ पाया वरचं उच्च शिक्षण पूर्ण मातीमोल होणार आहे ना? कशाला पैसा खर्च करणार आपण त्याच्यावरती? आधी हा पाया पक्का करा. आम्ही 12वीपर्यंत मराठी भाषा विषय सक्तीचा करा असं म्हटलेलं होतं. खूप पाठपुरावा केल्यानंतर, आरडाओरडा केल्यानंतर, निदर्शनं आंदोलनं केल्यानंतर, आझाद मैदानावर बसून झाल्यानंतर 10वीपर्यंत तो विषय सक्तीचा केला, जो आता या सरकारने 3 वर्षासाठी स्थगित ठेवला आहे. ज्याचा अंमल संमेलनांमधून आपण खूप जोरात सांगतो की मराठी सगळ्या बोर्डामध्ये सक्तीचा आहे. प्रत्यक्षात काय आहे, वास्तव काय आहे, का स्थगिती आहे, कशाची स्थगिती आहे ती पण सांगा ना. का स्थगिती दिलेली आहे? आम्ही उठवण्याची मागणी करतो आहे ती का उठवत नाही आहे? 12वीपर्यंत तुम्ही मराठी सक्तीची का करत नाही आहे? आणि सगळे विषय, परवा डॉक्टर विकास आमटे पण म्हणाले की 12वीपर्यंत सगळे विषय सगळ्या शाखांमधले हे मराठी माध्यमातून शिकवले गेले. ही गरज जेव्हा पडेल तेव्हा हा जो अहवाल सांगतो आहे 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातल्या आपल्या मातृभाषेतलं वाक्यधड वाचता येत नाही, लिहिणं तर अजून दूरची गोष्ट आहे, समजून घेणं हा पुष्कळच पुढचा प्रवास आहे. ही स्थिती केव्हा दूर होईल? जेव्हा तुमची धोरणं नीट असतील, त्याच्यावर अंमल नीट असेल. हा जो सगळा प्रकार चाललेला आहे आपल्या इथे, हा जो सगळा गोंधळ चाललेला आहे, ही जी सगळी अनागोंदी आहे, या अनागोंदीला शिस्त आणि वळण लावण्याचा प्रयत्न कोण करणार? शिक्षण हा केंद्र आणि राज्य यांच्या समवर्ती सूचीतला, दोघांच्याही सूचीतला विषय आहे. केंद्र आणि राज्य यांच्या धोरणामध्ये समन्वय कुठे आहे? केंद्र निर्देश देणार, पालन कोण करणार? राज्याच्या पातळीवर. मग ते जर करायचंच नसेल पालन तर केंद्राच्या निर्देश कचऱ्याच्या केराच्या टोपलीत जाणार. 65,420 शाळा इंग्रजीचे तरी शिक्षक आहेत का? ज्या इंग्रजीबद्दल कौतुक करताय, इंग्रजी माध्यमांच्या शाळा उघडताय, किती पात्रताधारक आहेत ते शिक्षक? काय क्वालिफिकेशन्स आहेत त्यांच्या? लावा ना बोर्डावरती, करू दे ना पालकांना की आपण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमामध्ये सुद्धा जे टाकतो आहे त्यांना शिकवणारे किती योग्य आहेत, पात्र आहेत, काय त्यांचे क्वालिफिकेशन्स आहेत, आवश्यक त्या पात्रता त्यांच्याजवळ आहेत का? 4,860 केंद्र शाळा केलेल्या आहेत सरकारने आणि 10,000 म्हणजे आता तर 14,000 शाळांचं त्यांनी समूह शाळांमध्ये रूपांतर केलं आहे. 10 कमी मुलं, 20 कमी मुलं असलेल्या शाळा मराठी माध्यमाच्या बंद करून टाकायच्या आहेत आणि 22 ते 25% शिक्षक तुम्ही इंग्रजीचे नेमणार आहात, त्यांचं इंग्रजी आधी तपासा. मराठीचे जे DED आणि तत्सम शिक्षक आहेत त्यांनी विरोध केलेला आहे. इंग्रजी शिकवण्यासाठी, शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी तुम्ही जे नेमणार आहात त्यांचं संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं पाहिजे सगळ्या विषयांचं, अशी वाट घालताय तुम्ही. आणि मराठी माध्यमातून संपूर्ण शिक्षण झालेलं पण ज्यांचं इंग्रजी अप्रतिम आहे त्यांना तुम्ही मराठी माध्यमातून केवळ शिक्षण झालेलं आहे म्हणून तुम्ही त्यांना, शिक्षकांना इंग्रजी शिकवण्याचं प्रशिक्षण त्यांना पात्र धरणार नाही आहे त्याकरता? कोणतं धोरण आहे? तुम्ही जर मराठी माध्यमाला कमकुवत करायला निघालेला आहात तर मराठी वाचायची लिहायची गरजच संपवत आहे सरकार त्यांची धोरणं. तर शिक्षण संचालक, शाळा, पालक हे कशाला आपल्या मुलाच्या नको त्या भाषेकडे लग, त्यांच्या दृष्टीने मराठी नको ती भाषा होत चाललेली आहे, घरात बोली म्हणून राहणार आहे फक्त मती.
ही जी सरकारची धोरणं त्यांना दिसत आहेत, पालकांच्या माथ्यावरती खापर फोडणारी एक संस्कृती आहे सरकारचा बचाव करणारी. थोर विद्वान लोक आहे, स्वतःला मराठीचे कार्यकर्ते म्हणवतात, आणि पालकांच्या माथ्यावरती खापर फोडतात की ती आपली मुलं इंग्रजी शाळेत टाकतात, मराठी माध्यमांच्या शाळेत टाकत नाहीत. अरे कशाला टाकतील, जर तुमचे राज्यकर्ते सांगतायत की ज्ञानाची भाषा, विकासाची भाषा, रोजगाराची संधीची भाषा इंग्रजी आहे, हा भ्रम जर स्वतः राज्यकर्ते पसरवत आहेत, कारण त्यांचे हितसंबंध इंग्रजीतून येणाऱ्या पैशात गुंतलेले आहेत. मग मराठी माध्यम आवश्यक आहे, विचार करण्याचं माध्यम ते आहे, हे कोण सांगणार? हे ना राज्यकर्ते सांगणार, हे ना सरकारची धोरणं सांगणार, हे ना शाळा संचालक सांगणार, कोण सांगणार? आणि शिक्षकांवरती जर दबाव हा मराठी माध्यम नीट करून घेण्याचाच नसेल आणि इंग्रजीकडेच लक्ष द्यायचं असेल तर ते तरी कसे सांगणार? सगळ्यांना कात्रीत पकडून केवळ सरकारी विश्व मराठी संमेलनं घेऊन मराठीचं जतन संवर्धनाचे डिंडिम वाजवून 3 दिवस मराठीची एकीकडे ही अवस्था, तिकडे आज संमेलन संपायचा शेवटचा दिवस आहे सरकारचा विश्व मराठी. अमेरिकेमध्ये मराठी शाळा कशा निघतात हे सांगताय तुम्ही आम्हाला, अरे इथल्या मराठी माध्यमाच्या शाळा तुम्ही बंद करताय हे सांगा ना अमेरिकनांना. तिथे कशा, तिथे मराठी शाळा चालवत आहेत ते, त्यांचं कौतुक करा, पण इथे मराठी माध्यमाच्या शाळा तुम्ही बंद पाडताय, पुन्हा त्या सुरू करत नाही आहे आणि इंग्रजी माध्यमाला उत्तेजन देत आहे. आणि मराठीची ही स्थिती आहे की तुमच्या युवकांना जे उच्च शिक्षणाला चालले आहे त्यांना पहिल्या दुसऱ्या वर्गातलं मराठीचं पुस्तक वाचता येत नाही, ही जी विसंगती आहे ही कोण दूर करणार? ही काही साहित्य संमेलनं दूर करू शकत नाही, ही सरकारची विश्व मराठी संमेलनं दूर करू शकत नाही, तिथे भाषण देणारे दूर करू शकत नाहीत, हे फक्त शिक्षक दूर करू शकतात, हे फक्त शाळा दूर करू शकतात, हे फक्त शाळा आणि शिक्षक. जर मराठी माध्यमांच्या शाळांना तुम्ही अनुदानित केलं, त्यांचा दर्जा नीट राहील याची जर सक्ती केली, इंग्रजीच्या शाळा चकचकीत करून मराठी शाळा जीव मुठीत धरून मुलांना ठेवण्या इतक्या कुचक्या करून न टाकता जर त्या व्यवस्थित केल्या, मराठीकडे ओढा वाढणार कसा आहे, वाचणार कसा? हे जे सगळं चाललेलं आहे ना, सरकार मराठीचे शिक्षक भरत नाही, मराठी माध्यमामध्ये शिकलेल्या ना त्यांचं इंग्रजी कितीही चांगलं असलं तरी त्यांना अपात्र ठरवत आहे. वाढणार कसा आहे मुलांचा ओढा मराठीतल्या उच्च शिक्षणाकडे, आणि त्यांची मराठी त्यांच्या 9वी ते 12वीपर्यंतच्या मराठीचा पायाच जिथे इतका कच्चा असेल तिथे पुढे मराठीचं कोण काय करणार आहे? इंग्रजी हा विषय शिकवायला इंग्रजी माध्यमातून सगळं शिक्षण झालेले पात्र, याचा अर्थ काय होतो? मराठी माध्यमावरती अन्याय, मराठी माध्यमाकडे दुर्लक्ष, मराठी शिकली नाही तरी चालेल अशी भावना पालकांच्या विद्यार्थ्यांच्या मनात तुम्ही निर्माण करतात. मराठी माध्यमांच्या शाळा उघडायला एक तर परवानगी नाही, ज्या आहेत त्यांना अनुदान नाही, तुम्ही त्यांना अनुदानित करत नाही, पालिकेच्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा तुम्ही बंद करता, 1 ते 12 किलोमीटरपर्यंत चालत जावं लागेल मुलांना ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये, अशा रीतीने तुम्ही शाळांचं समूहीकरण करता. हा जो सगळा प्रकार चाललेला आहे कोण थांबवणार? त्याच्यावर हा अहवाल प्रकाश टाकतो आहे. तुमचा पायाच इतका कच्चा आहे, राहिला मुद्दा याला अजून कोण जबाबदार? आपल्याच मुलांना आपलीच भाषा वाचता येऊ नये, आपणही जबाबदार, शाळा जबाबदार, शिक्षक जबाबदार, शाळांचे संचालक जबाबदार, प्रत्येक गोष्ट केवळ सरकारच प्रत्येक गोष्टीला जबाबदार असंही होत नाही. सरकारची काही एक धोरणं असतील पण जी काही आपल्या हाती आहे, शिक्षकांच्या हाती आहे. आता आमच्या हेरंब कुलकर्णींसारखे शिक्षक जे प्रयोगशील आहेत ते इतक्या गांभीर्याने आपल्या मुलांचं मराठी पक्क व्हावं, व्यवस्थित व्हावं, नीट व्हावं याच्यासाठी धडपड करतायतच ना याही परिस्थितीमध्ये, याही धोरणांच्या गुदमरलेपणामध्ये. इतर शिक्षकांना का करता येत नाही? शाळांचे जे काही मराठी शाळा चालवत आहेत ते संचालकसुद्धा या मुलांचं मराठी अधिक चांगलं व्हावं याच्यासाठी आपल्या शिक्षकांना किती उत्तेजन देत आहेत, प्रोत्साहित करतायत? हे सगळे घटक, मी जे सतत सांगतो आहे की सगळे घटक याला जबाबदार आहेत.
कोणत्याही एका घटकाला आपण केवळ जबाबदार धरून हे प्रश्न सुटणारे नाही आहेत. हेरम कुलकर्णींचा लेख जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. त्यांनी वाचन लेखन आणि गणन न करता येणारी संख्या किती मोठी आहे. हा शिक्षक आहे, हा कार्यकर्ता आहे, स्वतः चळवळीतला माणूस आहे. 511 ही संख्या लिहिणारे मराठीमध्ये ज्यांनी 511 ऐकलं, हा 8वी 9वीचे विद्यार्थी ती संख्या कशी लिहितात. 5 वर 2 0 आणि नंतर 11 म्हणजे 500 आणि 11 म्हणजे किती झाले ते 50,011 511चे. हे जे कॉम्प्रिहेन्शन आहे, हे जे भाषेतून ज्ञान पक्क होणं आहे, कारण संख्या वाचनाचं सुद्धा आपल्या सरकारने मधल्या काळात इंग्रजीकरणाचा घाट घातला होता, त्याच्याही विरोधात आपण बोललो होतो. त्याचं नेमकं काय झालं अजून माहीत नाही, पण तो स्थगित आहे असं कळतं. सगळ्या तुम्ही मराठी किंवा मातृभाषा जी आहे तिचा जो पाया आहे तो कच्चा करण्याचं काम करता आहात पक्का करण्यापेक्षा. आणि हेरम कुलकर्णींनी म्हटल्याप्रमाणे जबाबदारी कोणाची आहे, अर्थातच शिक्षकांची आणि शाळांची. पालकांची देखील तितकी आहेच, परंतु पालकांमध्ये विभिन्न प्रकारचे वर्ग आहेत. हातावर पोट असलेला पालक तो शाळांच्या भरोशावर, शिक्षकांच्या भरोशावर आपल्या मुलांना शाळांमध्ये घालतो, आणि तो इंग्रजी शाळेत घालूच शकत नाही, तो मराठी शाळेत घालतो. त्याची ऐपत नाही आहे चकचकीत गुळगुळी शाळेमध्ये घालायची. म्हणजे त्याच्या मुलांचा दर्जाचं तुम्ही काय करताय. त्याला जो अधिकार आहे आपल्या मुलाच्या शिक्षणाचा दर्जा, त्याला दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, हा जो अधिकार आहे तो तुमच्या भरोशावरती तो शाळेत घालतो ना. तो जो शिकलेला असता, त्याला जो वेळ असता, तर त्यांनी दिलं असतं ना लक्ष. आणि ज्या पालकांना वेळ आहे, जे नागरी आहेत, महानगरी आहेत, जे नोकरदार आहेत, ते तरी आपल्या मुलांची मातृभाषा मराठी ही पक्की व्हावी यासाठी त्यांचा किती सराव करून घेतात घरी. सराव फार महत्त्वाचा आहे. सराव कोण करून घेईल, शाळा करून घेईल, शिक्षक करून घेईल, पालक करून घेतील. किती पालक सराव करून घेतात, किती पालक स्वतः मराठी पुस्तकं वाचतात, किती पालकांच्या घरी पुस्तकं विकत घेतली जातात, किती पालक नियतकालिकांचे वर्गणीदार असतात मराठी, किती पालक आपल्या मुलांवर मराठी आपली मातृभाषा ही त्याला नीट आली पाहिजे याचं त्यांना शास्त्रीय ज्ञान आहे, नसेल तर किती करून घेतात. जे शिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहेत, ते तरी करून घेतात का. ते तितकेच जबाबदार आहे ना. त्यांचीही मुलं 9वी ते 12वीमधली या सर्वेक्षणामध्ये आहेत ना, की ज्यांना पहिल्या आणि दुसऱ्या वर्गाचं मराठी वाक्य वाचता येऊ नये, पुस्तक वाचता येऊ नये, याला ते पालकही जबाबदार आहेत, ते शिक्षकही जबाबदार आहेत, त्या शाळाही जबाबदार आहेत. आपण या सगळ्यांनी मिळून मराठीचं काय करायचं घेतलं, नुसतंच मराठीचं नाही, या पिढीचं काय करायला घेतलं, त्या मुलांचं काय करायला घेतलं, त्यांच्या आयुष्याचं, त्यांच्या कल्पकतेचं, सृजनशीलतेचं, विचारशीलतेचं कसा समाज आपण निर्माण करणार. अविचारी, अविवेकी, विचार न करू शकणारा, वाचता न येणारा, फक्त बघणारा, बघा, फक्त बघे निर्माण करणार प्रत्येक गोष्टीचे, माध्यमांचे, वाहिन्यांचे, चित्रपटांचे, फक्त बघे निर्माण करायचे. आणि कृत्रिम बुद्धिमत्तेने पूर्ण मानवाचं नियंत्रण करून त्याचा सगळा व्यवहार तिने करायचा, माणसांनी करायचं काय, जगायचं कशासाठी मग त्यांनी. उद्या तर केवळ तुम्ही सगळ्या गोष्टी AIच्या भरोशावर करायला लागले तर माणसाच्या अस्तित्वाला अर्थ काय राहणार आहे, आयुष्याला काय अर्थ राहणार आहे, आयुर्मान वाढत जाईल, जगून करणार काय माणूस, जर तो काहीच करू शकणार नाही. तर मराठी भाषा वाचन नसणाऱ्या पालकांची संख्या किती आहे याचा आता सर्वेक्षण केलं पाहिजे. हेरम कुलकर्णी म्हणतात त्या पद्धतीने जोडाक्षरं लिहिता येत नाहीत मुलांना, या 9वी ते 12वीमधल्या जशी संख्या लिहिता आली नाही 511, जोडाक्षरं लिहिता येत नाहीत, कारण उच्चारणच नाही आहे त्यांच्याजवळ. भाषा ही मुळात वाणी आहे, तो मुळात उच्चार आहे, मग लेखन आहे, आधी लेखन आहे मग उच्चार नाही आहे. तुम्ही लेखन जे करता ते उच्चाराचं करता. उच्चार व्यवस्थित असेल तर लेखन व्यवस्थित होईल. उच्चार जर व्यवस्थित नसेल आणि उच्चाराचा अर्थ कळला नसेल, उच्चाराच्या अर्थाचं चित्र मेंदूमध्ये जर निर्माण झालं नसेल, तर लेखनामध्ये ते चित्र उमटणार कसं आहे. ते शब्दचित्र आहे शेवटी, लेखन हे, लेखन हे ग्राफिक आहे, चित्रकला आहे शेवटी, ती चित्र आहे ते फक्त शब्दाचं. ते आधी मेंदूत नीट उमटावं लागेल ना, आणि मेंदूत भाषेचं चित्र नीट शब्दाचं उमटण्यासाठी
त्याचा उच्चार नीट असावा लागेल. आपलं सगळ्यात जास्त दुर्लक्ष उच्चारणाकडे आहे. कळलं ना त्याला, मग संपला मुद्दा. अरे काय कळलं पण त्याला, उच्चार नीट असेल तर अचूक कळेल, नेमकेपणाने कळेल. उच्चार नीट नसेल तर नेमकेपणाने नाही कळणार. उच्चारातून चुकीचा अर्थसुद्धा कळू शकतो. शब्दांचा, शब्दांच्या वापराचा ना बोलण्यात सराव, ना लेखनात सराव, ना वाचनात सराव. मग हा सरावच जर नाही, जे लेखन वाचन करू शकत नाहीत, हाही हिरम कुलकर्णींचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. जे लेखन वाचन करू शकत नाही त्यांची शिक्षणामध्ये रुची उरत नाही. शाळा गळती जी होते त्याचं हे खूप मोठं कारण आहे. हे सगळं जे व्यवस्थित मांडलेलं आहे त्यांनी या एका प्रयोगशील शिक्षकाने या असरच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवरती, याच्याकडे जरा गांभीर्याने सगळ्यांनी बघितलं पाहिजे. सगळ्यात आधी सरकारने बघितलं पाहिजे, शाळा चालवणाऱ्यांनी बघितलं पाहिजे, शाळेतल्या शिक्षकांनी बघितलं पाहिजे आणि पालकांनीही बघितलं पाहिजे. आपली सगळ्यांची, हा समाज एक सामूहिक जबाबदारी आहे, याचं आपण भान ठेवलं पाहिजे. केवळ मातृभाषा टिकवायची एवढंच नाही आहे धोरण हे. आपण जी उरफोड करतो आहो ही मातृभाषा, ही मुलांचं विचार करण्याचं माध्यम आहे. त्यांना विचार करता आला पाहिजे, त्यांना विचाराचं आकलन झालं पाहिजे आणि त्या आकलनातून त्यांची अभिव्यक्ती नीट व्हायला पाहिजे, तर त्यांचं व्यक्तिमत्व समृद्ध होईल. आणि असं समृद्ध व्यक्तिमत्व असेल तर ते चौकस राहील. अष्टपैलू हा नुसता शब्द नाही आहे, अष्टावधानी हा नुसता शब्द नाही आहे. ते त्यांना त्यांच्या मातृभाषेच्या वाचनातून, मातृभाषेच्या सरावातून आणि त्या वातावरणातून ते वातावरण त्यांना उपलब्ध करून दिलं पाहिजे. हे वातावरण सरकार उपलब्ध करून देत नाही आहे आणि म्हणून ही स्थिती निर्माण होते आहे. ते वातावरण सरकारने उपलब्ध करून द्यायला पाहिजे याचा मराठी भाषिक समाजाचा सरकारवर दबाव नाही, म्हणून तोही तितकाच जबाबदार आहे, पालकही तितकाच जबाबदार आहे. राहिले फक्त कार्यकर्ते आणि पत्रकार, रोज ओरडणारे, त्यांच्याकडे केवळ दुर्लक्ष करण्याचं धोरण जर सरकार स्वीकारत असेल तर सरकार समाजाची प्रचंड हानी करत आहे. आज सरकारला त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो, याच्यात खूप मोठं राजकारण आपण करतो आणि यशस्वी होतो असं वाटत असेल, परंतु ते समाजाच्या एकूणच संपूर्ण पाया माणसाचा कमकुवत करतायत, कच्चा करतायत, हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे आणि याबद्दल आपण प्रत्येकाने सावध असलं पाहिजे. धन्यवाद.